राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काही जिल्ह्यापुरता मर्यादित होऊ लागल्यानं त्यांचे नेते आमच्याकडे येत आहेत असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय. ज्येष्ठ नेते शरद पवार पत्रकाराच्या प्रश्नावर संतापले असले तरी त्यावर मत व्यक्त करणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी नांदेडमध्ये सांगितलंय. पवार साहेब मोठे नेते आहेत, त्यांच्यावर मी काही कमेंट करावा हे योग्य नाहीये. पण मला असं वाटतं की शेवटी काळाची पावलं ओळखली पाहिजे. आज सर्वांना मोदीजींच्या नेतृत्वावर अधिक विश्वास वाटतो. लोकांना असं वाटतं की भविष्याचं नेतृत्व हे मोदीजींकडे आहे. आणि आपण बघितलं असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुळात महाराष्ट्रापुरतं मर्यादित, त्यातही पश्चिम महाराष्ट्रापुरतं मर्यादित, त्यातही काही जिल्ह्यांपुरतं मर्यादित अशी त्याची अवस्था होऊ लागली आहे. आणि म्हणून लोकांना आता त्या पक्षामध्ये आपलं भविष्य असं वाटत नाही आणि म्हणून लोक सोडून आमच्याकडे येत आहेत. आता याच्यावर त्यांची जी काही रिॲक्शन असेल त्याच्यावर मला काही कमेंट करायचं आहे.